त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना कुठे आहे? अरे शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही आमच्यावरती असे किती अघोरी प्रयोग करा, आमच्यावर काय ते चालणार नाही. तुम्ही किती रेडे कापा. आज तिथे काय ते डोम ना, त्या डोम मध्ये डोम कावळे जमलेत. डोम कांबळ्या काय डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58वा वाढदिवस आहे. ते अडीच आहेत. पुढल्या वर्षी ते 2.5 वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये. 58 आहे. उद्या हिरक महोत्सव. अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. या महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान, राष्ट्राभिमान याचं बाळ कडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे तुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि फार मोठं यश